भिवंडी तहसील कार्यालयासमोर झोपलेल्या शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी तसेच लोकशाही संरक्षणासाठी ईव्हीएम हटाव देश बचाव अंतर्गत घंटानाद आंदोलन करण्यात आले. पाहूया आमच्या वृत्तवाहिनीने घेतलेला या बातमीचा आढावा. वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघ उल्हासनगर शहराच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव घंटानाद आंदोलन केले. भारत हा प्रजासत्ताक लोकशाही देश आहे. लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वास हेच अंतिम साध्य असून प्राप्त निवडणूक प्रणालीत ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या निवडणुका आणि त्यांच्या आकडेवारीमध्ये होणारी तफावत यामुळे लोकांचा निवडणूक प्रक्रियेचा विश्वास ढळत असून शंका निर्माण होत आहेत. मूलभूत हक्कांचा हा भंग आहे. तसेच जगातील सर्व प्रगत देशांनी ईव्हीएम मशीन नाकारली असून भारत सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगच का याचा आग्रह धरत आहे हा सर्व प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. परिणामस्वरूप अराजकता निर्माण होऊ शकते ते टाळण्यासाठी आणि लोकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत विश्वास टिकवून ठेवण्यासाठी येणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. तसेच आमच्या या मागणीचा सरकारने आणि भारतीय निवडणूक आयोगाने त्वरित विचार करावा यासाठी राज्यस्तरीय ईव्हीएम हटाव देश बचाव घंटानाद आंदोलन करत आहोत. सर्व पदाधिकारी आजीमाजी वरिष्ठ युवा कार्यकर्त्या महिला आघाडी सदस्य हितचिंतक आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.